श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी म्हणजेच चार ऑगस्टला आहे अमावस्या या अषाढ अमावस्या अमा किंवा दर्श अमावस्या किंवा गटारी अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा विशेष महत्व असतं या अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अनेक पटीने सक्रिय होत असतात आणि त्यामुळेच याचे जे काही परिणाम आहेत तर ते आपल्यावरती आपल्या घरातील व्यक्तींवरती आपल्या मुलांवरती सुद्धा आपल्याला दिसून येत असतात तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत त्यांच्या जीवनातील विघ्न संकटे दोष दारिद्र्य अडचणी दूर व्हावेत असं प्रत्येक असते आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा कुठेही कमी राहता नाही किंवा माझी मुलगी कुठेही कमी राहता कामा नाही तर यासाठी आपण हे जे उपाय आहेत ते अमावसेच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी करत असतो दीप अमावसेला मुलांसाठी शक्यतो करून अनेक खूप छान छान असे उपाय केले जातात कारण दीप म्हणजे काय तर दिवा ज्या प्रकारे दिवा तेवत राहतो आणि आपल्या स्वतःला प्रकाशित करतो त्याच प्रकारे आपल्या मुलंसुद्धा आपल्या जीवनाचा एक प्रकारे प्रकाशच आहे तर आपल्या मुलांवरती येणारे सर्व संकट विघ्न दोष अडचणी नजर दोष करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता हे जे काही दोष आहेत तर ते संपून जावे असं प्रत्येकालाच वाटत असतं तर ह्यासाठीच आपल्याला या महोसेच्या दिवशी आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायचे असतात जेणेकरून जे काही नजरदोष त्यांना लागलेले आहेत तर ते दूर होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल कोणतं संकट हे त्यांच्यावरती येणार नाही तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातली सर्व नकारात्मकता बाहेर काढायची असते म्हणजेच काय तर संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असतं आता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता बघा रविवार असल्यामुळे प्रत्येकाची मुलं घरीच आहेत मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी बाराच्या आत हा उपाय करता आला तरच करा नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट पुढच्या अमावसेच्या वेळेस करावा लागेल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत आता कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर बघा बघा काही मुलं अशी असतात ना खूप अभ्यास करतात पण त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि काही खूप हुशार मुलं असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष विचलित होतं किंवा काही मुलांना खूप अभ्यास करू ही लक्षात राहत नाही किंवा नोकरीमध्ये अनेक समस्या येत असतात खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही नोकरीमध्ये समस्या येतात तर ह्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता याने मुलांची चिडचिड हट्टीपणा तापटपणा सर्वच कमी होत असतं तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला या उपायासाठी दोन ते तीन वस्तू लागणार आहेत तर या उपायासाठी आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुकलेल्या लाल मिरच्या ज्या असतात देठासगटच्या तर लाल त्या लाल मिरच्या तुम्हाला पाच घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर थोडंसं खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि काळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे तर ह्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना एका ठिकाणी बसवायचं आहे मुलांना अशा बसवायचं की मुलांचा चेहरा जो आहे तर तो पूर्वेकडे होईल तुमचा चेहरा हा पश्चिमेकडे होईल त्याच्यानंतर ह्या वस्तू मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस ओवाळायच्या आहे ओवाळत असताना माझ्या मुलांना जी काही नजर दोष करणे बाधायचा जो काही त्रास झालेला आहे किंवा जे काही अडचणी माझ्या मुलांच्या जीवनात आहे येत आहेत तर त्या सर्व संपून जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या मुलांवरनं ह्या वस्तू ओवाळल्यानंतर कापूर सोबत ह्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण हा उपाय करत असणार आहोत तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं विश्वास असणं भाव असणं तितकंच महत्वाचं आहे तर हा असा हा जो उपाय आहे तो तुम्ही केला की नक्की नक्कीच तुम्हाला याचे फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतील सर्व संकटांचा नाश होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल ज्यावेळेस आपण ह्या वस्तू जाळून टाकतो तर त्यावेळेस ते त्यांच्यावरती असणारे करणे बाधा आणि ज्या काही अडचणी त्यांच्या अवतीभोवती तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता मुलांचं मुलींचं वय कितीही असलं तरीही तुम्ही करू शकता मुलं शिकण्यासाठी असेल तर त्यांच्या तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ